काय रिझन काय असेल आज काही नाहीये ना सध्या काही म्हणजे सण वगैरे तर कळत नाहीये ना म्हणजे आम्हाला तर कळत नाहीत सर्व दिवस सारखे आहेत राईट. रेन ओके रेन मे आओ नाईस वन रेन मे बी द इशू नेटवर्क प्रॉब्लेम रेन प्रॉब्लेम. श्रावण सोमवार श्रावण सोमवार कसा इश्यू असू शकतो रे. रेन खरंच हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात घ्या. मी परत परत तुम्हाला एकच विद्यार्थी मित्रांनो म्हणून सांगतोय लक्षात घ्या कळवळीचं असं मनापासून सांगतोय तुम्हाला. ही जी सध्या सिच्युएशन आलेली आहे ते सर्वांवरती आलेली आहे. पण लक्षात घ्या अशा वेळी जे समाजातील वीक सेक्शन असतात कमजोर सेक्शन असतो. कमजोर म्हणजे याचा अर्थ मला काही तुम्हाला कमी लेखायचं नाहीये पण मी तुम्हाला माझ्यासारखंच समजतोय. एक मिडल किंवा लोअर मिडल ग्राउंड फॅमिली सर्वांचे पॅरेंट मला माहिती आहे काहीतरी छोटे मोठे जॉब करतायत गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आहेत किंवा शिक्षक वगैरे किंवा शेती वगैरे करतात राईट. असं मोस्ट ऑफ द आहे मला माहिती आहे त्याच्याबद्दल कमीपणा नाहीये. बट हे लक्षात घ्या आता तुम्ही खूप लहान आहात हे सांगायला पण मला असं सांगावं असं वाटतं तुम्हाला की या सिच्युएशनमध्ये किंवा तुम्ही पूर्ण COVID-19 जेव्हा सुरू झाले तेव्हापासून पहा सर्वात जास्त वीकर सेक्शनला त्रास होत आहे. मग ते मजूर असतील दररोज पोटावर कमवणारे दररोज ज्यांचं हे असेल राईट यांचं जे सेलिब्रिटी आहेत जे मस्तपैकी राहत आहेत जे पूर्ण असं वगैरे पैसा वगैरे कमवून बसलेत ते नाही रे. ते म्हणजे 4 वर्ष घराच्या बाहेर नाही आले तरी चालते राईट. म्हणजे मस्तपैकी हे आहे आपले मायबाप काय म्हणजे शेतात गेल्याशिवाय पर्याय नाही नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. मग हा एक रास्ता आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या. तुम्ही असं स्वतःला म्हणू नका की माझ्याकडे नेट नाहीये माझा मोबाईल चांगला नाहीये मला असं कधीच समजायचं नाही. लक्षात घ्या असं कधीही समजायचं नाही राईट. जे काही आपल्याला भेटते जे काही अवेलेबल आहे आपले पॅरेंट्स आपल्यासाठी सर्व करत असतात सर्वांचेच पॅरेंट लक्षात घ्या अजून हे राईट. तर त्याचा उपयोग चांगला करून आणि एखादी प्रॉब्लेम येतो लगेच त्याला उगाच नेट नाही रेन नाही काहीतरी मोबाईल चल ना आलं उद्या नवीनच मोबाईल असं क्रिएट करायचं नाही इश्यू. लहान आहात तुम्ही मला माहिती आहे तुम्हाला वाटत असेल तसं या गोष्टी खूप फिलॉसॉफिकल वाटत असतील पण मला असं कसं तरी म्हणजे तुम्हाला सांगावं असं वाटतं राईट. म्हणजे माझे स्टुडंट याच्यावरच मी असं गर्व करतो माहिती आहे का लक्षात घ्या ठीक आहे. सो जस्ट तुम्हाला सांगावं असं वाटलं मनातून त्याच्यामुळे सांगितलंय ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा की दिलेल्या संधीचा फायदा करून घ्या तुम्ही तुमच्यासाठी. काल आज बराच वेळ फ्री भेटत आहे. मी असं म्हणत नाहीये तुम्हाला 14, 12, 16, 24 तास अभ्यास करा म्हणून बिलकुल नाही म्हणत मी असं कधीच माझ्या स्टुडंटला नाही सांगत राईट. पण जर तुम्हाला जर ते हवं असेल ना तर मी सांगायची गरज नाही किंवा घरचे पॅरेंटनं सुद्धा सांगायची गरज नाही. लागा कामाला तयारी लागा बघू द्या किती अडचणी येतात किती दिवस अडचणी येतात बरोबर आहे. जर असं असं पेटून म्हणजे असं थड 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 असं भिले पाहिजेत अरे नेमकं करताय काय हे त्याला झालंय काय जेव म्हणून सांगावं लागलंय असं राईट ओके. आणि त्याच्यामध्ये अडचणी ही आहे तुमचा दोष नाही मी परत परत सांगतोय. फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया आता झूम तरी वापरावं लागलंय नेट तर चालू आहे मग विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर नाही करतायत. मग विद्यार्थ्यांनी स्वतःवर कंट्रोल कसा ठेवायचा त्यांना आजपर्यंत कोणी सांगितलंय मोबाईल कसा वापरायचा असतो ते कोणी बोललं का. काही जणांना पॅरेंटला माहिती नाहीये मग हे आता तुमच्या हातात आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय राईट. कारण पॅरेंटला तुम्ही जर तुम्हाला जर बनवायचं असेल तर पॅरेंटला तुम्ही बनवू शकता. पॅरेंट आले की लेक्चर उघडायचं नाही झालं की बंद करायचं तेवढे तर तुम्ही करू शकता. पण तुम्ही कुठेही सरला किंवा पॅरेंटला फसवत नाहीये तुम्ही स्वतःला फसवत असता. त्याच्यामुळे कृपया करून माझी विनंती आहे असं करू नका. जे काही असेल तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील डिस्कस करा सॉल्व करा आम्ही आहोत राईट. आणि मस्त पैकी एन्जॉय करत पुढे जायचे राईट ओके. माझ्या एकाही 10वीच्या बॅचच्या पहिल्या विद्यार्थ्यांना असं म्हणतात की सर आम्हाला असं अभ्यास म्हणजे असं काही एवढं केलोय असं वाटणं झालंय. मी त्यांना तेच म्हणलं अरे तुम्ही खूप मेहनत केलीत फक्त त्या मेहनतीचा तुम्ही कधी त्रास नाही होऊन घेऊन घेतला. म्हणजे ते वाटत होतं की असं त्यांना वाटलंच नाही कधी की असं प्रॉपर आपण स्टडी करतो राईट. मला माहिती आहे माझी ती फर्स्ट बॅच होती जरा असं मी लेस नंबर ऑफ स्टुडंट असल्यामुळे मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली एकदम मी तुम्हाला पण तसंच करणार आहे नो प्रॉब्लेम. मी स्टुडंट माझी फर्स्ट प्रायोरिटी असणार राईट.
ओके सो हे सांगावसं वाटलं म्हणून सांगितलं, वेळ वाया घालवला असेल तर माफी, राईट. ओके चलो लेट्स स्टार्ट देन. कुठपर्यंत आहे? काल बऱ्याच जणांनी होमवर्क टाकला पाहून खुश झालो मी, राईट. त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करायला की आम्हाला बी असं येत रे जोर येतो असं, ठीक आहे. ओके चलो चला स्टार्ट करूया. कुठपर्यंत करायचं आहे? थँक्यू. ठीक आहे, तर पहा लक्ष द्या. सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं, माझं असं काही ठरवून वगैरे तुम्हाला काही नाही, आपण डायरेक्ट बोलत असतो, मला जे काय वाटेल ते तुमच्यासोबत. तर फायदा करून घ्या, अडचणी आल्या तर डिस्कस करा. मला माहिती आहे आम्ही त्यामधून गेलोय, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, एवढंच वाटतं मला, बाकी काही नाही. चलो प्रॅक्टिस सेट. मला एकदा तुम्ही सांगायचं, यापुढे आता नाही करणार, म्हणजे सर्वजण अभ्यास करतील, जे सांगितले ते लक्षात ठेवतील का? यस म्हणून सर्वांचा रिप्लाय हवा मला, फक्त यस म्हणून, राईट. ओके व्हेरी गुड राईट, अशी कमिटमेंट असली पाहिजे. यस सर आय कॅन डू इट, राईट. ओके अरे हजार अडचणी येतील अशा, पाऊस येईल, वारा येईल, काय येईल, लॉकडाऊन होईल, वर्षभर येईल, काय काढले की आपण मार्ग, पहा पहिल्या लेक्चर पासून कुठपर्यंत आलोय आपण, राईट. मार्ग निघत जातात, फक्त तेवढी तयारी असली पाहिजे तुमची. ओके मग मी म्हणत नाही तुम्ही हेच व्हा तेच व्हा, जे काय व्हायचं ना असं ठरवून व्हा बस, बाकीचे असं म्हणजे तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स आला पाहिजे, ठीक आहे. असं कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे पुढे उभा राहायची. ओके सो लेट्स स्टार्ट. कुठपर्यंत तुम्हाला प्लीज सांगा, मला वाटतं ऍप्लिकेशन डिस्कस करत होतो इन अ प्रॅक्टिस सेट, राईट. बघ तुमच अरे कुठे गेलं, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड व्हेरी गुड. सेवन क्वेश्चन का? चला सेवन क्वेश्चन लिहिलाय का तुम्ही? सेवन क्वेश्चन लिहिलाय तुम्ही, थोडासा वेगळा आहे. स्टार वालेच क्वेश्चन आहेत सर्व. ओके व्हेरी गुड. राईट ओके. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 kilometers डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 kilometers राईट पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. ओके प्रतीक इज ट्रॅव्हलिंग बाय बोट. याच्यामध्ये लक्षात घ्या, डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम म्हणजे काय असतं. ओके पा लक्ष द्या, की व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्यायचं सुरुवातीला. जेव्हा आपण पाण्यामध्ये एखादी बोट चालवतो, समजा पाणी या डायरेक्शन मध्ये जात आहे, माझी ड्रॉइंग चांगली नाहीये हे मी मान्य करतो, पण तुम्हाला समजायसारखं मी नक्कीच काढू शकतो. इथं पहा सुंदर असा माणूस आहे, ठीक आहे, बोटीवरून चाललाय, अरे दिसतच नाहीये माणूस, ठीक आहे. इथे काढूया आपण बोट, राईट. तर पहा लक्षात घ्या की तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपण पाण्याच्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा पाण्याची स्पीड आपल्याला हेल्प करणार, राईट. सो जेव्हा वॉटरची डायरेक्शन अशी असेल आणि आपण असं चाललोय तेव्हा त्याला डाऊन स्ट्रीम म्हणतात, त्याला डाऊन स्ट्रीम म्हणतात.
म्हणजे पाण्याचे डायरेक्शन आणि आपले डायरेक्शन सेम होईल तेव्हा आपल्याला पाण्यामुळे मदत होईल, हेल्प होईल, राईट. आणि जेव्हा आपण जर या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर जेव्हा जाऊ, तुम्हाला पोहताना एक्सपिरियन्स आला असेल जे स्विमिंग वगैरे करतात, ठीक आहे, तेव्हा त्याला अपस्ट्रीम म्हणतात. तेव्हा जे वॉटर आहे ते आपल्याला अपोज करत असतं, अपोजिशन करत असतं, राईट. सो एका मॅनला किंवा प्रतीकला इथं जाऊन यायचंय, एका पॉइंट पर्यंत इथं जाऊन यायचंय. त्याच्या बोटची स्पीड दिलेली आहे 12 किलोमीटर पर आवर, राईट, राईट आहे का? मी व्हॅल्यू नको चुकायला फक्त, बाकी काही नाही. हा, बोट इन स्टील वॉटर दिलेली आहे 12 किलोमीटर इन आवर, राईट. तर आता लक्षात घ्या की तो 8 तासामध्ये 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम आणि रिटर्न टू द सेम स्पॉट येत आहे. लक्षात घ्या, आता याच्यामध्ये पहा की स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर, राईट. स्ट्रीम इज 12 किलोमीटर पर आवर, ओके. सो जस्ट अ मिनिट, अजून एक पेन आहे का इथे? तर यामध्ये लक्षात घ्या की लेट स्पीड ऑफ वॉटर बी एक्स किलोमीटर पर आवर. पहा, वॉटरची स्पीड एक्स किलोमीटर मी जर घेतली, लक्षात घ्या, तर देअर फोर काय होतं माहितीये का? अपस्ट्रीमला हेल्प करायलाय, म्हणजे त्याची स्पीड त्याला मदत करणारे वाढवायला. देअर फोर स्पीड इन अपस्ट्रीम, स्पीड इन अपस्ट्रीम. पहा, लक्षात घ्या, हे तुम्हाला कॉमन सेन्सने आलं पाहिजे याच्यामध्ये की इथे हे 12 आहे, मान्य केले आपण की प्रत्येकची बोट 12 म्हणजे 12 किलोमीटरची आहे, राईट. सो लेट स्पीड ऑफ द वॉटर इज एक्स किलोमीटर पर आवर वेन दे आर ट्रॅव्हलिंग इन सेम डायरेक्शन द वॉटर करंट विल बी हेल्प हिम. सो देअर फोर टोटल स्पीड विल बी 12 + x किलोमीटर पर आवर. इथेपर्यंत समजलं का बघा? राईट, इथेपर्यंत समजलंय? ओके, व्हेरी गुड. तर आणि मग मला सांगा, स्पीड इन डाऊन स्ट्रीम मध्ये सारखं असणार, राईट, ओके. आणि स्पीड इन अपस्ट्रीम किती असेल सांगा बरं मला आता. चला सर्वांनी सांगा, स्पीड इन अपस्ट्रीम किती असेल? स्पीड इन अपस्ट्रीम किती असेल? व्हेरी गुड, 12 - x किलोमीटर पर आवर. आता लक्षात घ्या, फ्रॉम द गिवन कंडिशन तुम्ही कसं लिहिणार? फ्रॉम गिवन कंडिशन, आता लक्षात घ्या, तो किती किलोमीटर चाललाय सांगा बरं मला. किती किलोमीटर चाललाय डाऊन स्ट्रीम मध्ये? डाऊन स्ट्रीम मध्ये 36 किलोमीटर गेलेला आहे, राईट, व्हेरी गुड. तर 36 किलोमीटर जर त्याने डिस्टन्स कव्हर केलं, तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे का सर्वांना? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, किंवा टाइमला लिहू शकतो मी डिस्टन्स अपॉन स्पीड, किंवा वेलॉसिटी लिहा, बरोबर आहे का बाबा? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आता पहा, लक्षात घ्या की स्पीड ऑफ, सॉरी, टाइम फॉर डाऊनस्ट्रीम किती असणार? टाइम फॉर डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीमचा डिस्टन्स किती आहे? 36. आणि डाऊनस्ट्रीमची वेलॉसिटी किती आहे सांगा मला. डाऊनस्ट्रीमची वेलॉसिटी किती आहे? डाऊनस्ट्रीमची वेलॉसिटी किती आहे? 12 + x. इज इट करेक्ट? राईट. देअरफोर अगेन टाइम फॉर अपस्ट्रीम, टाइम फॉर अपस्ट्रीम हे आताच लिहिलं नाही तरी चालते, याला नंतर लिहू आपण. टाइम फॉर अपस्ट्रीम इज इक्वल टू किती येणार? टाइम फॉर अपस्ट्रीम 36, त्याला परत त्याच ठिकाणी यायचंय. जर तो 36 किलोमीटर पुढे गेला तर त्याला 36 किलोमीटर मागे यायचंय तिथेच. देअर फोर 36 अपॉन आता अपस्ट्रीमची स्पीड आहे 12
मायनस एक्स आणि आपल्याला या दोघांचा मिळून टाइम दिलेला आहे. किती दिलेला आहे या दोघांचा मिळून टाइम? या दोघांचा मिळून आपल्याला टाइम दिलेला आहे. टाइम इज गिवन एज 8 आवर. देअरफोर फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम गिवन कंडिशन राईट, 36 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 36 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8 आवर दिलेला आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल इथं मीटर पर सेकंद वगैरे काही घ्यायचं का? नाही. आपण स्पीड कशी घेतली? किलोमीटर पर आवर. आणि टाइम कशामध्ये आहे? आवर मध्ये. त्याच्यामुळे काहीही करायची गरज नाही आपल्याला. हे पहा, आपण एका कंडिशन पर्यंत आलेलो आहोत. आता हे एक इक्वेशन तयार होणार आहे. हे इक्वेशन आता आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. याच्या पुढचा पार्ट आपल्याला आधीच झालाय की इथून कसं सॉल्व्ह करायचं. तरी मी एकदा पुढे कॅल्क्युलेट करून देतो. काय करणार तुम्ही इथे? इथे कॅल्क्युलेट, याला इकडे मल्टीप्लाय करणार 36 इंटू 12 मायनस एक्स. किंवा जर आधी तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन जास्त वाटत असेल तर 4 ने डिवाइड करून देऊ शकता तुम्ही. सर्वकडे डिवाइड बाय 4 करू शकता तुम्ही. जर डिवाइड बाय 4 केलं तर काय होतं पहा. डिवाइड बाय 4 फक्त. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर असे प्रॉब्लेम आले तर अपस्ट्रीमला दोघांची स्पीड प्लस करायची आणि डाऊनस्ट्रीमला मायनस करायची. अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम आलं तर हे साईडला पण लिहून घेऊ शकता तुम्ही राईट. सो डिवाइड बाय 4 केल्यानंतर काय होतं पहा. 4 ने इथे डिवाइड केलं, इथे किती आलं? 9 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 9 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू 2. आता क्रॉस मल्टीप्लाय करूया आपण. दिसते का? दिसत नाहीये. राईट, 12 प्लस आता 9 इंटू 12 मायनस एक्स प्लस 9 इंटू 12 प्लस एक्स अपॉन 12 प्लस एक्स 12 मायनस एक्स इज इक्वल टू 2. मल्टीप्लाय करत असताना पहा, हे व्यवस्थित मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याच्यामध्ये हे किती येतं? 108 मायनस 9x प्लस 108 प्लस 9x बरोबर आहे का पहा. 108 मायनस 9x 108 प्लस 9x अपॉन खाली काय होणार आहे पहा. ए प्लस बी, ए मायनस बी, आय कॅन डायरेक्टली राईट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 2. आता हे 2 ने इकडे मल्टीप्लाय करूया. हे 108 किती येते पहा. सॉरी, 108 प्लस 108 216 हे मायनस 9x प्लस 9x विल बी गेट कॅन्सल इज इक्वल टू. हे दोन्ही इकडे मल्टीप्लाय करायचं या ब्रॅकेटला, बरोबर आहे का? नाही. दोन्ही मल्टीप्लाय केल्यावर हे काय होतं पहा. 288 मायनस 2x स्क्वेअर इकडे मल्टीप्लाय केले मी, बरोबर आहे. याला इकडे आणूया, प्लस होईल हे प्लस 2x स्क्वेअर इज इक्वल टू हे 288 आणि याला इकडे नेऊया 216. 2x स्क्वेअर इज इक्वल टू 288 मायनस 16 याची वजाबाकी करा. किती येते पहा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 पहा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 इथपर्यंत समजले का सांगा बरं सर्वांनी. इथपर्यंत समजलं का सर्वांनी? राईट, व्हेरी गुड. ठीक आहे, एवढं लिहून घ्या, इथपर्यंत लिहून घ्या. आपण पुढचं पाहूया. इथपर्यंत लिहून घ्या मग. साई, माझं नेट स्पीड चेक केलं मी, व्यवस्थित आहे आज नेट स्पीड. व्हिडिओ सर्वांना दिसतोय का रे? व्यवस्थित दिसतोय का? ओके, राईट. आता नेटचा काही प्रॉब्लेम येणार नाही असं म्हणलंय तर मी गॅरंटी नाही देऊ शकत. पण काय सांगायचं आदित्य? ओके, व्हेरी गुड.
हा आज व्हिडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे, राईट, व्हेरी गुड. पहा, एका विद्यार्थ्याला क्लिअर असलं की आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाही असंच वाटतंय. जरा तुम्हाला आज प्रॉब्लेम असू शकतो, कारण जरा असं पाऊस वगैरे आहे, आभाळ आहे, त्याच्यामुळं मोबाईलला केव्हा केव्हा नेट कमी होतं. आमचं ब्रॉडबँड आहे ते पावसावरती वगैरे काही डिपेंड नसतं तेवढं, राईट, म्हणजे ते वायरनं कनेक्ट केलेलं असतं. त्याच्यामुळं कोणती स्टेप परत एकदा सांग मला, विचार. 216 डिवाइड मध्ये होतं, 216 डिवाइड मध्ये कुठं होतं रे, हे 108 प्लस 108 हे 216, हे 2 हे मायनस इकडं आणलंय आणि हे इकडं आणलंय. एकदा व्यवस्थित कर वाटलं तर, तू तिकडे नेऊन काय करणार, डिवाइड कसं करणार. कॅल्क्युलेशन तुम्हाला समजतं, जरा एकदा विचार करा. ते जरा ऑनलाईन असल्यामुळे जरा कुठेतरी इक्वेशन कसं तयार केलं, पहा जे लिहून घेत आहेत त्याने लिहून घ्या, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी मी परत एकदा रिपीट करतोय. लक्षात घ्या की स्टील वॉटर मध्ये बोटची स्पीड होती 12 किलोमीटर, राईट. त्याच्यानंतर आता त्या बोटच्या स्पीडला जेव्हा पाण्यासोबत जाईल तेव्हा त्या बोटची स्पीड ऍड होईल, जर त्याच डायरेक्शन मध्ये जात असेल तर. आणि जर अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर ती स्पीड कमी करून घेईल, पाणी अपोज करते त्याला, बरोबर आहे. मग जर स्पीड स्टील बोटची जर स्पीड 12 किलोमीटर असेल तर जाताना 12 + x, कारण त्याच्यामध्ये ऍड होईल स्पीड. आणि तो जाऊन परत आलाय, जाण्याला त्याच्यासोबत डाऊनस्ट्रीम म्हणतात, वापस अपोजिट मध्ये येणाऱ्याला अपस्ट्रीम म्हणतात. मग तो जाताना 12 + x असेल, येताना 12 - x असेल. इथपर्यंत क्लिअर आहे का सांग मला, इथपर्यंत क्लिअर आहे का. म्हणून म्हणतोय मी स्टेप बाय स्टेप विचारा, म्हणजे तुमचं क्लिअर होईल. मग त्याच्यामध्ये जातानाचा टाइम बघ, जातानाचा टोटल डिस्टन्स आहे 36 अपॉन स्पीड किती आहे जातानाची 12 + x, कारण जातानाचा टाइमचं तर काय असणार, डिस्टन्स अपॉन स्पीड असणार. सो जातानाचा टाइम 36 / 12 + x, आणि येतानाचा, येताना पण तेवढाच डिस्टन्स आहे, डिस्टन्स चेंज नाही झाला 36 ला 36, मात्र येतानाची स्पीड किती होती 12 - x. सो आय राईट 12 - x. मग हा जातानाचा टाइम, हा येतानाचा टाइम, मला काय सांगितलंय टोटल टाइम, म्हणजे हा टाइम प्लस हा टाइम किती सांगितला होता, 8 आवर सांगितला होता. सो याच्या पुढे कॅल्क्युलेशन. चला इथपर्यंत लिहून झालं की सांगा मला. डन, ओके, व्हेरी गुड. अजून फायनल आन्सर आलं नाही आपलं, अजून फायनल आन्सर ज्यांचं राहिलंय त्यांनी स्क्रीनशॉट काढू शकतात ते, कारण भरपूर वेळ दिलाय आपण, राईट. ओके, तर पहा लक्ष द्या की x² = 36 आलं, त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम आहे सर, x = 6 घ्या की एवढं का परेशान करायला आम्हाला. बट आपल्याला माहित आहे क्वाड्रॅटिक मध्ये दोन्ही रूट असतात. पहा लक्ष द्या की 6 चा स्क्वेअर किती येतो सांगा मला, 36 येतो, माहिती आहे सर. आणि -6 चा स्क्वेअर किती येतो रे, -6 चा स्क्वेअर किती येतो, राईट.
मग मायनस सिक्स चा स्क्वेअर जर 36 येत असेल तर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 6 पण असायला पाहिजे किंवा ऑर एक्स इज इक्वल टू मायनस 6 पण असायला पाहिजे. आपण कारण ऑल पॉसिबिलिटीज घेतो, याच्या पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये असं लक्षातच ठेवायचं, जर एक्स इज इक्वल टू 36 देअरफोर एक्स इज इक्वल टू रूट 36, मग रूट घेताना प्लस आणि मायनस दोन्ही घ्यायचं. एक्स इज इक्वल टू रूट 36, एक्स प्लस आणि मायनस दोन्ही घ्यायचं. आणि मग आता इथं सांगायचं की बाबा एक्स ची व्हॅल्यू याच्यामध्ये आपण काय काय कन्सिडर केलं होतं, एक्स एक्स केलं होतं याची कन्सिडर, तर स्पीड घेतली आपण. सो स्पीड कॅन नॉट बी निगेटिव्ह, स्पीड कांट बी निगेटिव्ह, देअरफोर एक्स शुड नॉट इक्वल टू मायनस सिक्स, देअरफोर एक्स इज इक्वल टू 6. Therefore, the speed of water is 6 किलोमीटर पर आवर. राईट, हेच विचारलंय का आपल्याला? हेच विचारलेलं आहे, हेच विचारलेलं आहे. हे मात्र लक्षात ठेवा, जे विद्यार्थी 100 आणि 1 मार्क कुठे जाऊ शकतो आपण, एवढी सर्व मेहनत घ्यायची आणि घाई घाई मध्ये एक्स इज इक्वल टू रूट 6. रूट 6 म्हणजे 6 घ्यायचंय, पण रूटच्या बाहेर घेत असताना प्लस आणि मायनस दोन्ही लक्षात ठेवायचं. इज इट क्लिअर? ओके, राइट, चलो नेक्स्ट प्रॉब्लम सॉल्व करेंगे हम, पिंटू वाला क्वेश्चन नंबर 8. हो, जर रूट 36 आलं तर प्लस ओर मायनस 6 लिहिणार, रूट 81 आलं तर तुम्ही एक्स इज इक्वल टू प्लस ओर मायनस 9 लिहायचं आणि मग सांगायचं की एक्स ची व्हॅल्यू प्लस पाहिजे का मायनस पाहिजे, हे तिथं सांगायचं. राईट, क्वेश्चन नंबर 8 लिया, क्वेश्चन नंबर 8 लिया. ठीक आहे, चला झालं. चला त्याच्या आधी एक माझा प्रश्न आहे. मी एक चॅप्टर टीच करण्यासाठी 10 दिवस घेतले, तर एका दिवसात किती शिकवतो मी, कॅल्क्युलेट करता येईल का तुम्हाला?
मी जर एक चॅप्टर शिकवण्यासाठी 10 दिवस घेतले तर एका दिवसात किती शिकवतो मी हे कॅल्क्युलेट करता येणार का तुम्हाला? एक चॅप्टर शिकवायला 10 दिवस घेतले मी, राईट? पर्सेंट मध्ये सांगितले तर खूपच छान, म्हणजे एका दिवसामध्ये किती शिकवणार मी? 1/10, दुसऱ्या दिवशी 1/10, तिसऱ्या दिवशी 1/10, चौथ्या दिवशी 1/10, असं किती दिवस? 10 दिवस. मग हे काय येणार? 10/10, म्हणजे आपलं काम कम्प्लीट झालं, राईट? पर्सेंट मध्ये तर सांगायची गरजच नाही, राईट का नाही? म्हणजे जर मी एखादं काम एक्स दिवसामध्ये करत असेल तर एका दिवसात किती काम करतो? बोला. जर एखादं काम मी एक्स दिवसात करत असेल तर एका दिवसात किती काम करतो? व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे चालून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असे गणित असतात, पहा, लक्षात घ्या. बरेच विद्यार्थ्यांचं आपलं टार्गेट असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, काढून बघा. एमपीएससी, यूपीएससी, क्रॅक, जेईई, नीट, काय ते काय सॅट, आपलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असे भरपूर. आणि त्याच्यामुळे बेसिक पक्क नसलेलं त्यांना परत पुढे 12वीला झाल्यानंतर वाटतं की आपण मेहनत करू, एमपीएससी असं एकदम हे करू ते करू, पण बेसिक रे, बेसिक कसं, म्हणजे बेसिक सोडून का गेला तो पुढे, राईट? सो जर एक्स डेज जर आपल्याला भेटत असतील तर एका दिवसामध्ये किती आहे? 1/x आहे. हे कळलं का? हो, मी नंतर विचारतो ते, ठीक आहे? तर 1/x आलं, ठीक आहे? मला एवढा कम्प्लीट करू द्या क्वेश्चन. जर डाऊट वगैरे असेल तर, दुसरं काय असेल तर क्वेश्चन कम्प्लीट झाल्यानंतर विचारायचं, म्हणजे आपला फ्लो तुटत नाही, ते तुमच्यासाठी चांगला आहे, राईट? ओके. सो 1 day is equal to 1/x. बरं, म्हणजे हे तुम्हाला कळलं का? हे उलट असतं, एक्स दिवस घेतले की 1/x, किंवा एका दिवशी 1/x असल्यावर एक्स दिवस लागतात, हे कळलं, राईट? मग आता क्वेश्चन वाचूया आपण, राईट? पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट अ सर्टन वर्क. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन? ओके, ठीक आहे. तर पहा, क्वेश्चन कशा बाबतीत आहे आपल्याला, दोघं काम करतायत काहीतरी, एक जण कितीतरी दिवसात कम्प्लीट करतोय, दुसऱ्या कितीतरी दिवसात कम्प्लीट करतोय, त्यांच्यामध्ये रिलेशन दिलंय, दोघं एकत्र केले तर लवकर काम कम्प्लीट होणार, व्हेरी गुड. तर आपल्याला प्रत्येकाला किती दिवस लागतील ते काढायचंय. पहिल्यांदा पिंटू 6 दिवस जास्त घेतो निशू पेक्षा, मग आपल्याला निशू किती घेतो ते माहित नाही. लेट निशू टेक्स एक्स डेज टू कम्प्लीट वर्क. पहिलं आपलं तेच असतं की व्हेरिएबल आपण कन्सिडर करायचं काय आहे ते. त्याच्यानंतर मी 2 पार्ट मध्ये घेतो, म्हणजे आपल्याला कसं बोर्ड इथून घेतो, हे पहिलं सेंटेन्स राहू द्या वर, त्याच्यानंतरचा पार्ट इथे लिहितो आणि नंतर तिकडे लिहितो. तर बघा, जर एक्स डेज घेत असेल तर आपल्याला काय दिलंय, पिंटूच किती येणार सांगा मग. पिंटू विल टेक किती डेज घ्या बरं, दिलेल्या स्टेटमेंट वरून वाचा बरं, मला सांगा बरं, पिंटू किती दिवस घेणार? व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती येणार? एक्स प्लस 6, राईट? अरे काय झालंय, एक्स प्लस 6 days. Is it clear? तर त्याच्यानंतर आता जर मी विचारलं तुम्हाला एका दिवसात निशू किती काम कम्प्लीट करेल, निशू कम्प्लीट्स 1 एक्स डेज लागतात, मग एका दिवसात किती असणार? 1/x पार्ट
इन वन डे आणि पिंटू कंप्लीट किती याला एक्स प्लस सिक्स डेज लागतात मग मी काय करणार वन बाय एक्स प्लस सिक्स पार्ट इन वन डे बघा मी काय केलं आधी दोघांना किती दिवस लावतात ते अज्युम केले मग एका दिवसाचं वर्क काढलं निशूच वन बाय एक्स पिंटूच वन अपॉन एक्स प्लस एक्स देअरफोर इफ दे वर्क टुगेदर इफ दे वर्क टुगेदर देन दे विल कंप्लीट पा जर टुगेदर वर्क केलं तर ते काय करतील के निशू वन प्लस एक्स पार्ट कंप्लीट करेल आणि पिंटू वन अपॉन एक्स प्लस सिक्स पार्ट कंप्लीट करेल कळलं का बघा एका दिवशी यानं किती केलं वन बाय एक्स राईट तर आता पहा हे एका दिवसाचं कंप्लीट आहे एका दिवसाचं काम आहे याला काय करूया आधी ऍडिशन करून घेऊया याला ऍडिशन कशी करणार क्रॉस मल्टिप्लाय करणार एक्स प्लस सिक्स इकडे प्लस एक्स आणि खाली एक्स इंटू एक्स प्लस सिक्स एक्स प्लस एक्स टू एक्स प्लस सिक्स खाली एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स इथपर्यंत कळलं का पहा एका दिवसात दोघे मिळून किती काम कंप्लीट करतात एका दिवसात दोघे मिळून किती काम कंप्लीट करतात टू एक्स प्लस सिक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स राईट तर आता लक्षात घ्या हे एका दिवसात असेल तर आपल्याला माहितीये किती दिवस काढायचं असेल त्याचं उलट करायचं देअरफोर टुगेदर दे विल टेक याचं उलट एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स अपॉन टू एक्स प्लस सिक्स डेज बरोबर आहे का बघा एका दिवसामध्ये मला एवढं आलं एक दिवस निशूच एक दिवस पिंटूच दोघांचं ऍड केलं ऍडिशन एवढी आली जर एका दिवशी एवढं लागत असेल तर त्याचा उलटे नंबर ऑफ डेज असणार आणि हे दिले आपल्याला की टोटल किती दिवस लागतात दोघांनी एकत्र काम केल्यावर देअरफोर फ्रॉम गिवन कंडिशन एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स अपॉन टू एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू किती दिलं चला लवकर सांगा किती लिहिणार तुम्ही व्हेरी गुड तर याला किती लिहिणार फोर डेज दिलेला आहे आपल्याला फोर डेज राईट तर इथपर्यंत लिहा आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे तुम्ही स्वतः इथं लगेच तुम्ही सॉल्व्ह करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन तिथे तुम्ही सॉल्व्ह करायचं बरेपर्यंत आधी लिहून घ्या व्यवस्थित
सॉल्व करा. व्हेरी गुड. मैनस फोर सिक्स को वैल्यू घेना तुम्हें एक्स जर मैनस सिक्स सॉरी मैनस फोर सिक्स जर आल तो क्या एक्स इज इक्वल टू सिक्स घेना. वेरी गुड राइट. तथा रीजन का संगना रीजन का संगना एक्स इज इक्वल टू मैनस फोर इज अनएक्सेप्टेबल बिकॉज नंबर ऑफ डेज कैन नॉट बी निगेटिव. लिया तथे एक्स इज नॉट इक्वल टू मैनस फोर बिकॉज number of days cannot be negative. Number of days cannot be negative. Right, very good. Right, Nishu takes 6 days and Pintu takes 12 days. Right, x is 6 ali and Pintu ji x plus 6 means 6 plus 6 Pintu zala. Chal, theek. Very good. Ala ka sarvangi kala ka. Right. कृपया लक्ष द्या. सॉल्व करा. आज काय तुम्हाला एक्स्ट्रा होमवर्क नाहीये. आज हा व्हिडिओ यूट्यूब वरती अपलोड करतो. थोडा वेळ लागू शकतो त्यासाठी. जर तुम्हाला काय अडचण वाटली तर हा व्हिडिओ रिपीट पहा. हे दोन प्रॉब्लेम जराशे वेगळे असतील. होमवर्क हाच आहे असं समजा. की हा एक लेक्चर तुम्हाला परत पाहिजे. राईट. ओके जस्ट मिनिट. ओके क्लियर आहे का सर्वांना. आता नेक्स्ट प्रॉब्लेम नको सुरू करा. त्याला वेळ लागेल. ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस सिक्स वर कसं आलं वैष्णवी पहा. एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वर कसं आलं. मी काय म्हटलं जर एका दिवशी मी जर 1/x पार्ट कम्प्लीट करेल तर मला टोटल नंबर ऑफ डेज एक्स लागतात. मग जर मी एका दिवशी एवढा पार्ट जर कम्प्लीट करणार असेल तर याच्या उलटे रेसी प्रोकल घ्यायचा असतो. लक्षात ठेवा रेसी प्रोकल. राईट. जर मी एक काम किंवा एका कामाचा 1/5 पार्ट जर कम्प्लीट करत असेल दररोज तर मला 1/5 1/5 1/5 असे 5 दिवस लागतील. देअरफोर याला उलट केलंय आपण. ओके बाकी काय अडचण नाही. ठीक आहे. ओके चलो बाय बाय एवरीवन. यस 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 सृष्टि यस. म्हणजे इट विल बी डिपेंड अपॉन द इक्वेशन.
क्वाड्रेटिक मध्ये कसं आहे, त्याचे रूट वेगवेगळे असतात बघ, हे कधी कधी दोन वेगळे रूट नसतात, एकच येतात. सो ते डिटरमाइन करेल इक्वेशन वरून, इक्वेशन वरती डिटरमाइन करेल ते कसं आहे इक्वेशन, राईट. आता हे इक्वेशन क्यूबिकच आहे, याचे रूट सांग बरं मला. एक्स क्यूब इज इक्वल टू 27, हे क्यूबिकच इक्वेशन आहे, त्याचे रूट सांग बरं. रूट म्हणजे काय असतं की सोल्युशन, बाकीचे जाऊ शकतात, मी डाऊट सांगतोय, बाकीचे जाऊ शकतात. बाय बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे, राईट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू एकच आली ना इथे, स्क्वेअर रूट मध्ये तर दोन येतात पण इथे तर एकच येते, -3 चा क्यूब -27 येतो, म्हणजे -3 सुद्धा नाहीये. सो इट विल डिपेंड अपॉन द इक्वेशन. जसं आपण क्वाड्रॅटिक मध्ये त्याचे नेचर रूटचे त्या डिस्क्रिमिनंट वरून पाहिले का नाही, तसं वेगवेगळ्या इक्वेशन साठी येऊ शकतो, राईट. ओके, चलो बाय एव्हरीवन, वी विल मीट टुमारो. नेचर सांगताना डी जर मायनस आलं असही तर नॉट रियल रूट, आपण पाहिले ना मायनस म्हणजे लेस दॅन झिरो ना. मायनस म्हणजे काय? लेस दॅन झिरो. सो जर ले मायनस आलं म्हणजेच लेस दॅन झिरो आलं, त्यामुळे तुम्ही नॉट रियल सांगायचं. ओके ठीक आहे, अजून काय डाऊट आहेत का कोणाला? अजून काय डाऊट आहेत? ठीक आहे, बाय एव्हरीवन.